तालुक्यातील नांदणी येथील जनावरांच्या 2 गोठ्यातील 1.5 लाख रुपये किमतीच्या 2 म्हशी व 2 रेडकू आज पहाटे टेम्पोतून चोरी करून नेत असताना हेरवाडजवळील येथील पोलिसांनी टेम्पो पकडून म्हशी व चोरट्यांना ताब्यात घेतले. चोरटे 3 जण असून ते हुपरी येथील आहेत, मात्र त्यांची नावं समजू शकली नाहीत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवारी पहाटे नांदणी तालुका शिरोळ येथील शरद बापू माळी यांच्या परीटमळ्यातील गोठ्यातून म्हैस व रेडकू तर चंद्रकांत कडोले यांची म्हैस व रेडकू गैबी मशिदीजवळील कवठाच्या झाडाखाली असलेल्या गोठ्यातून 1.5 लाख रुपये किमतीच्या 2 म्हैशी व 2 रेडकू चोरट्यांनी टेम्पो क्रमांक MH09CA9318 मधून नांदणी भैरववाडी हेरवाड मार्गे हुपरीला घेऊन जात असताना येथील पोलिसांनी टेम्पो पकडून चौकशी केली असता या म्हशी चोरून हुपरीला नेत असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी म्हैशीसह टेम्पो पोलीस ठाण्यात आणला. या म्हशी चोरी प्रकरणी पोलिसांनी हुपरीच्या 3 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची नावं अद्याप समजू शकली नाहीत, मात्र त्यांच्याकडून आणखी काही जनावरं चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.